राज्य में ओबीसी व मराठा आरक्षण को लेकर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा है कि किसी भी समाज के साथ अन्याय नहीं होना चाहिए। आरक्षण कोटा बढ़ाने के लिए संसद के विशेष अधिवेशन में विधेयक लाए। आरक्षण संबंधी विषय पहले ही न्यायालय में लंबित रहे हैं। राकांपा अध्यक्ष शरद पवार पहले ही कह चुके हैं कि 50% से अधिक आरक्षण देने के लिए संसद में विधेयक स्वीकृत कराना होगा। मराठा समाज को आरक्षण देने के लिए आरक्षण कोटा बढ़ाना होगा। गुरुवार को देशमुख ने आवास पर पत्रकारों से चर्चा की। एक महत्वाची गोष्ट है कि जो का निर्णय शासनाला घ्यायचा आहे त्या बाबतीत शासनाने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी समाजावर कोणत्याही पद्धतीनं अन्याय होणार नाही आणि त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा कशा पद्धतीनं न्याय देता येईल या दृष्टीनं या दुहेरी उद्देशानं महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निर्णय केला पाहिजे। आणि आता जो जीआरच्या बाबतीत जी आता की जीआर का राज्य शासनाने काढला आहे असं कळलं त्याचं डिटेल अजून आमच्याकडे आलं नाही। डिटेल जेव्हा माहीत पडेल की या जीआरमध्ये काय आहे पण जे वरतून वरतून कळतं असं कळतं की वंशांमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना सर्टिफिकेट द्यावं असं काहीतरी जीआर काढलेलं आहे। त्याच्याबद्दल जरांगे पाटलांचं काय मत आहे? पण एक आहे याच्यामध्ये की कोणत्या पद्धतीनं कोणत्या आपल्या ओबीसी समाजावर सुद्धा अन्याय झाला पाहिजे आणि मराठा समाजावर न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी माननीय शरद पवार साहेबांनी जो तोडगा सुचवला होता की जे सध्या आरक्षणाची जी सीमा आहे 50% त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ करायची त्यासाठी एक पार्लमेंटचं सेशन बोलावून त्याच्या बाबतीत बिल आणायचं आणि बिल आणून त्याच्यामध्ये पार्लमेंटने जर निर्णय घेतला की 50% आरक्षण अजून आम्ही 15-16-17% वाढवून देतो तर हा प्रश्न सुटू शकतो अशा पद्धतीचं पवार साहेबांनी सुचवलं होतं। त्याच्या बाबतीतसुद्धा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने विचार करायला पाहिजे कारण की एखादा वेगळा निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होणार त्याच्यामुळे काहीतरी व्यवस्थित ओबीसी समाजसुद्धा नाराज झाला नाही पाहिजे आणि मराठा समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी जो पवार साहेबांनी जो तोडगा सुचवला होता तो अतिशय वैधानिक आणि संवैधानिक तोडगा आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं राज्य शासनाने विचार करायला पाहिजे। आता जीआरच्या बाबतीत जे आहे जीआरच्या बाबतीत जे काही डिटेल येईल त्यात माहीत पडेल काय काय त्यामध्ये मुद्दे आहेत। त्याच्या बाबतीत जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा माहीत पडेल पण अतिशय हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। राज्य शासनाने याच्या बाबतीत आणि केंद्र शासनाने व्यवस्थित निर्णय घ्यायला पाहिजे।